नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. चांद्रयान 3 सेफ लँडिंगसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गणेश टेकडी स्थित गणेश मंदिरात पोहोचून विघ्नहर्ता गणेशाला साकडं घालण्यात आलं. यावेळी होम हवन करून गणरायाला चांद्रयान 3 सेफ लँडिंगसाठी प्रार्थना करण्यात आली. आपल्या भारतवासियांसाठी अतिशय एक ऐतिहासिक क्षण आज संध्याकाळी होणार आहे. चांद्रयान 3 हे आज लँडिंग व्हावं आणि यापूर्वी देशातील आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी अनेक वेळा प्रयत्न केले परंतु ते प्रयत्न असफल झाले थोड्या थोड्या कारणासाठी. म्हणून आमची आपलं आराध्य दैवत नागपूरचं जे आहे गणपतीला आम्ही साकडं घालत आहे की हे जे आजचं लँडिंग जे होणार आहे ते सेफली आणि सुरक्षित झालं पाहिजे ह्यासाठी की आज हा इतिहास संपूर्ण जगापुढं आज दिसणार आहे की आपल्या भारतीय शास्त्रज्ञांचं काम त्यांनी केलेला परिश्रम हा परिश्रम संपूर्ण विश्वात आज सर्वांना दिसणार आहे. या दृष्टिकोनातून आम्ही परमेश्वराला गणपतीला साकडं घालत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आणि संपूर्ण भारतीयवासियांतर्फे आम्ही परमेश्वराला साकडं घालत आहे की आजचं जे लँडिंग होणार आहे हे अतिशय सेफली आणि यशस्वी व्हावं हीच आम्ही परमेश्वराचरणी प्रार्थना करत आहे. चंद्रयान 3 का जो सेफ लैंडिंग होने के लिए हमने होम हवन किया है और सेफ लैंडिंग ये होना बहुत जरूरी है. इसलिए गणेश महाराज को जो हमने प्रार्थना की तो शायद सेफ लैंडिंग होगा ही और भारत देश ये चौथे नंबर पे सबसे मेन वर्ल्ड में तो आएगा ही लेकिन नॉर्थ साउथ पोल पे पहली बार अगर कोई लैंडिंग करेगा तो ये भारत देश करेगा. इसलिए भारत की जनता ने देश का पूरा ध्यान इसके तरफ में है. इसलिए हम गणेश महाराज को साकड़ा डालने आए कि ये सेफ लैंडिंग हो और शायद 100% सेफ लैंडिंग होगा. पूरा सेफ लैंडिंग साठी प्रार्थना करण्यात आली. कॅमेरामन प्रवीण सोस आणि भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. वाघमारे भिवापुरी मिर्ची, साधारण मिर्ची पाउडर से लगे सिर्फ आधी. मैं कह रही हूँ